पर्व न्यूज आपल्या सोबतीने आपल्या बरोबर। शहरामध्ये गेल्या 24 तासांमध्ये 3978 कोरोना नव्या बाधितांची वाढ झाली असून बरे झालेल्या 4936 जणांना डिस्चार्ज देण्यात आलाय। मात्र बाधित मृतांचा आकडा वाढतच असून गेल्या 24 तासांमध्ये शहर हद्दीतील 58 जणांसह 85 जणांचा मृत्यू झाला आहे। एका दिवसातील मृतांची ही आतापर्यंतची सर्वाधिक संख्या आहे। शहरातील ॲक्टिव्ह बाधितांची संख्या 44,059 पर्यंत कमी झाली आहे। यापैकी 6,718 रुग्ण ऑक्सिजनवर आहेत, तर 1,379 रुग्ण अतिदक्षता विभागामध्ये उपचार घेत आहेत। आतापर्यंत शहरात 4,10,504 जण बाधित झाले असून त्यापैकी 3,59,776 रुग्ण बरेही झालेत, मात्र 6,669 जणांचा मृत्यू झालाय। गेल्या 24 तासांमध्ये 20,277 संशयितांची स्वॅब टेस्ट करण्यात आली असून मागील आठवड्याच्या तुलनेमध्ये रुग्णसंख्या वाढीचा दर हा कमी होऊन तो 20% आला आहे। आपल्या भागातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या प्रकाश पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।